माझं नाव लीना महेश भावे, चिलेकर. 17 सप्टेंबरला सकाळी 3 वाजता माझी वॉटर बॅग बस झाल्यावरती तातडीने आम्ही हॉस्पिटलला पोचलो होतो आणि त्यानंतर आम्हाला काहीच कल्पना नव्हती की आमची एकूणच लेबर जर्नी पुढे कसं प्रोग्रेस होणार आहे. कारण मला दिलेली डेट जवळजवळ 2 आठवड्यांनंतरची होती, पण त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रिया, स्वतः डॉक्टर महेश बेडेकर आणि बाकी नर्स या सगळ्यांनी गोष्टी पटापटा पुढे नेल्या. आणि एक सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट होती की डॉक्टर महेश बेडेकर यांनी आमची पहिल्यापासून मनाची तयारी केली होती की आम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठीच प्रिपेअर्ड राहायला हवं, आणि त्यानुसार माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला अतिशय स्किलफुली आणि प्रोफेशनल अप्रोच मला जाणवला, कारण माझं हे पहिलंच बाळ असल्यामुळे कुठल्याच प्रकारचा अनुभव नव्हता आणि तशी मनात धाकधूकसुद्धा होती की कसं सगळं होणार आहे. पण इकडे डॉक्टर स्वतः सगळ्या अपडेट्स बाबतीत खूप जास्त जागरूक होते आणि स्वतः जातीने लक्ष देऊन त्यांच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे डॉक्टर प्रिया, डॉक्टर निवेदिता, डॉक्टर सायली आणि इतर नर्स या सगळ्यांनी एकूणच डिलिव्हरीचा माझा एक्सपिरियन्स खरंच खूप छान केला. कारण मला एका पॉईंट ऑफ टाईमनंतर लेबर पेन्समध्ये काहीच कळत नव्हतं की काय करायचं, पण एकूणच त्यांनी दिलेल्या मोटिवेशनमुळे, त्यांनी दिलेल्या पॉझिटिव्हिटीमुळे सगळ्या गोष्टी आपोआप घडत गेल्या. आणि त्याबद्दल मला आधी डॉक्टर महेश बेडेकर यांचं खूप खूप त्यांचे आभार मानायचे आहेत. आणि डॉक्टर प्रिया, डॉक्टर निवेदिता यांचेही म्हणजे त्यांची नावं मला विशेष करून नमूद करावीशी वाटतात, कारण डॉक्टर प्रिया यांनी ॲक्च्युअली स्किलफुली माझी नॉर्मल डिलिव्हरी केली, त्या तिकडे ॲक्च्युअल माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला होत्या. आणि मला शेवटी लेबर पेन्स अगदी अनबेरेबल झाले होते तेव्हा डॉक्टर निवेदिता यांनी, मी पेनलेस डिलिव्हरीसाठी खूप जास्त हट्ट धरून बसले होते आणि मला असं सांगण्यात आलं होतं की आता फक्त अर्ध्या तासात तुमची डिलिव्हरी होईल, तर तेव्हा डॉक्टर निवेदिता यांनी केलेलं काउन्सिलिंग त्या वेळेला माझ्यासाठी म्हणजे मला जास्त मान्य नव्हतं, पण ते समहाव तेव्हा त्यांनी खूप चांगलं काउन्सिल केलं आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या. पोस्ट डिलिव्हरी आमचा एक्सपिरियन्स खूपच छान होता, कारण डॉक्टर महेश बेडेकर स्वतः दिवसभरात 2 व्हिजिट करत होते आणि आम्हाला काय हवं नको ते किंवा कुठले प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्याची चौकशी करून योग्य ती मेडिसिन्स देणं आणि त्या मेडिसिन्सची रिमाइंडर्स वेळोवेळी असणं याबाबतीत खूप जागरूक होते. एवढंच नाही तर डॉक्टर प्रिया यासुद्धा 2 येत होत्या व्हिजिटसाठी. या व्यतिरिक्त नर्स सगळ्याच ज्यांना ज्यांना ज्या ड्युटीज दिल्या होत्या त्या येऊन वेळोवेळी माझ्या औषधांची चौकशी करत होत्या. त्यामुळे मी डॉक्टरांना जेव्हा भेटले आणि त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना मला हेच सांगायचं होतं की आम्ही खरे ॲडल्ट्स आहोत, त्यामुळे आम्ही एकदा सांगितलेल्या गोळ्या किंवा त्याचं प्रिस्क्रिप्शन फॉलो करू शकतो, पण तरी त्याचे रिमाइंडर्स आम्हाला देण्यात आले होते आणि त्याबाबत खरंच खूपच छान वाटलं. सो म्हणजे एक टू सम अप द होल एक्सपिरियन्स मी असं म्हणेन की डॉक्टर बेडेकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महेश बेडेकर हे इतके सेन्सिटिव्ह आहेत टुवर्ड्स पेशंट्स. आणि दुसरी गोष्ट, पेशंटची जबाबदारी पूर्णतः उचलण्याची त्यांची जी मानसिकता आहे त्याच्यामुळे फक्त प्रोफेशनल एक्सपर्टीज नाही तर सेन्सिटिव्हिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी या 2 गोष्टींमुळे हे हॉस्पिटल खरंच म्हणजे
फक्त मॅटर्निटी केअरसाठी नाही पण त्या पर्सनलाईज टच एक असून सगळं घरगुती वातावरण आहे आणि हे यासाठी कारणीभूत डॉक्टर महेश बडेकरच आहेत, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी सगळा स्टाफ आणि बाकी त्यांचे असिस्टंट डॉक्टर्स कार्यरत आहेत. आणि खरंच खूप छान, म्हणजे आमचा पोस्ट डिलिव्हरीचा एक्सपिरियन्ससुद्धा खूप छान होता. बाळाच्या काळजीबाबत आता आमचं जास्त इंटरॅक्शन डॉक्टर आनंद बेडेकरांशी सुरू होईल, पण आम्हाला शेवटी जे काही एक सविस्तर माहिती देण्यात आली की बाळाचे आता पुढे एक वर्षभराचा प्रवास साधारण कसा असू शकतो, तर साधारण त्या तो जो गोषवारा देण्यात आला त्या बाबतीत आम्ही आता खूप पॉझिटिव्ह आहोत की रेग्युलर फॉलोअप्स आणि चेकअप्स झाल्यानंतर आमचं बेबी आणि त्याची केअर पण इथे व्यवस्थित आम्हाला बेबीला आणून चेकअप व्यवस्थित होईल. सो एकूणच सांगायचं आहे की घरगुती जेवण, इकडच्या मावशा आणि बाकी जो स्टाफ आहे तो पण आस्थेवाईकपणे चौकशी करून जातो, काय हवं नको ते बघतो, काही अनुभवाचे बोल स्वतः देतो. त्यांनी इतक्या डिलिव्हरीज पाहिल्या आहेत त्यामुळे आम्हाला काही गोष्टी माहीत नाही आहेत, त्याचे अनुभवाचे बोल देतो. तर खूपच जास्त प्रेमळ अशी आम्हाला वागणूक मिळाली आणि एकूणच एक्सपिरियन्स खूपच छान होता आणि आम्ही खरंच खूप 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 आनंदी होत. आणि आम्हाला फक्त सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे की इतकं छान आम्हाला ट्रीटमेंट दिली आणि आता आम्ही आमचं छान हेल्दी हॅपी बेबी घेऊन घरी जातो आहे विथ अ हॅपी फेस. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग.